वन्यजीवांसाठी ज्ञानगंगा अभयारण्यातील पानवठ्याची स्वच्छता। उन्हाळ्याची चाहूल लागताच ज्ञानगंगा अभयारण्यात वन्य प्राण्यांची तहान भागविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बोराळा चौकीजवळ असलेल्या कृत्रिम पानवठ्यात पालापाचोळा गाळ जमा झाला होता। बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे यांनी श्रमदानाने एक पानवठा स्वच्छ केला। आगामी काळात निर्माण होणाऱ्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता जंगलातील वन्य प्राण्यांना पाणी मिळावे व पाण्यासाठी वन्य प्राण्यांचा नागरी वस्तीत होणारा शिरकाव टाळला जावा यासाठी बोराळा चौकी परिसरात 5 कृत्रिम पानवठे वन विभागाकडून तयार करण्यात आले आहेत। या कृत्रिम पानवठ्यात टँकरद्वारे पाणी टाकले जाणार आहे। योगायोगाने वन्यजीव सोयरे वैभव हिंगे यांचा वाढदिवस होता, तो वाढदिवस वन्यजीवांची सेवा करून साजरा करण्यात आला। पानवठा स्वच्छ करण्यासाठी वन्यजीव सोयरे मंदार नाईक, दीपक पैठणे, वैभव हिंगे, श्रीकांत पैठणे, प्रशांत राऊत, जयंत हिंगे, प्रकाश डब्बे आणि नितीन श्रीवास्तव यांनी श्रमदान केले। वन्यजीव सोयरे परिवारामार्फत बोराळा चौकी लगत जो पानवठा आहे, सिमेंटचा पानवठा, तिथे वन्य प्राण्यांना पाणी पिण्याची व्यवस्था टँकरद्वारे केली जाते उन्हाळ्यामध्ये। तर इथे त्याची स्वच्छता करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि वन विभागाकडून आम्हाला जेव्हा कळलं की इथे याचं सिमेंटचं पण लेपन करणे आहे, तर त्यासाठी आम्ही हे पूर्ण कोरडा केला आणि आज संध्याकाळपर्यंत ते सिमेंटचं लेपन करून हा 2 ते 3 दिवसात प्राण्यांना पिण्यासाठी उपलब्ध करून देतील। आज आमच्या वन्यजीव सोयरे परिवारातील वैभव हिंगे यांचा जन्मदिवस आहे आणि तो साजरा करणे आणि त्यानिमित्तानेच म्हणजे वाढदिवस हा जंगलमधील वन्यजीव प्राणी वगैरे यांच्या सेवेसाठी उपयोगात आणता येईल या निमित्तानेच आज आम्ही हा दिवस निवडलेला आहे।